राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर शहर की ओर से राज्य के वित्त मंत्री अजीत पवार इन्होंने पेश किए बजट पर विश्लेषण कार्यक्रम का आयोजन किया गया था पूर्व उप महापौर शेखर सावर बांधी ने बजट का विश्लेषण किया इस कार्यक्रम में प्रमुख रूप से पूर्व आमदार राजेंद्र जैन शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठी उपस्थित थे सावर बांधी ने कहा की अजीत पवार ने पेश किया बजट ये सही मायने में पंचसूत्री बजट है लोकोपयोगी योजना ग्रामीण विकासासाठी ज्या राबवण्यात आल्या आहे वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांसाठी राबवण्यात आल्या आहे त्या सगळ्यांचं सविस्तर वर्णन या पंचस या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि अशा प्रकारे हा जो अर्थसंकल्प आहे लोकांना बावीस तेवीस या वर्षामध्ये दे काय काय देणार आहे याची सविस्तर माहिती आज या ठिकाणी सादर होत आहे मला अतिशय आनंद आहे की अजितदादांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प दूरदृष्टीचा अर्थसंकल्प आहे आणि हा साधारणत पुढल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीसमध्ये पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत या अर्थसंकल्प जाईल अशा प्रकारची व्यवस्था होईल आणि महाराष्ट्र हे या देशातील पहिलं राज्य असेल की ज्यांचा अर्थसंकल्प किंवा ज्यांचं या अर्थसंकल्पामधला जो पाया आहे तो एक ट्रिलियन डॉलरचा असेल आणि अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात सादर झाला त्याचा त्या या ठिकाणी प्रेझेंटेशन